मुंबईला पोलीस खात्यात असताना एक साहेब आला, ए जोशी हा तो कुठला जोशी रे? ते मी म्हटलं साखर पेरला. कुठलं गोत्र? म्हटलं कश्यप गोत्र. मग मला तुला पुष्पांजली येते? म्हटलं येते. मन बघू? म्हटलं ओम यज्ञ यज्ञ म्हणजंत देवातानी धर्मानी प्रथमा. अरे खरा मामून दिसतो. मी म्हटलं खोटा, मावरं किती खातो तुला काय माहिती आहे? पाटभर मावर आणि पाटभर पूजा खायच्या. आणि मित्रांनो, एक वेळ माहिमला पोलीस कॉलनीची पूजा आली. त्या पूजेमध्ये मी सदरा टोपी घालून गेलो. साहेबांनी मुजुमदार साहेबांनी माझी मुलाखत घेतली. आणि घेतल्यानंतर त्या पूजेमध्ये लोक पाया पडायला आले. 100 रुपये ठेवले की मी म्हणायचं आयुष्यमान भव मध्ये मेला असतो माझ्या बापाचा काय तोटा. मला 17 वर्षापूर्वी 1700 रुपये दक्षिणा मिळाली. माझा धंदा 20 वर्ष मस्त चालला होता. आता रिटायर होऊन 15 वर्ष झाली, धंदा बुडाला. नुसतं पेन्शन वरती बोंबलतोय जिकडे तिकडे फिरायला. मस्त केळी सपंच मला माझं रेडीमेड कपडे सदरा टोपी जानव बिनव घालतो आणि बोंबलत बसतो. कोणाला काही समजत नाही. मी आला तिकडं धार्मिक विधी. एक गोरेगावला असा विषय आला. बोरवलीमध्ये भोसले साहेबांच्या बाबांची क्रियाकर्म करायची होती. तो भट कुठे गेला? पण माझं नाव जोशी असल्यामुळं कंट्रोलला फोन केला. कंट्रोलनी सांगितलं काका जोशी बोरवलीला पेट्रोलिंग करतोय. भोसले साहेब आले, जोशा क्रिया करतोस? हो म्हटलं करतो. अरे माझ्या तिथं ये. कुठं? तर बोरवलीला. मी म्हटलं साहेब कपडे नाहीत. असंच ये खाकी पॅन्ट सदरा टोपी टाकली आणि गेलो. पण माझ्याकडे दर बनवतं. गटारावरच जाऊन बी मारलं, त्या साहेबांच्या शेंडीला मारलं, हाताला मारलं आणि नुसती बॉम्बाबॉम्ब केली. मला पण कळत नव्हतं आणि त्यांना पण काही कळत नव्हतं. अर्धा तास बराडलो इकडं तिकडं. आणि नंतर मला 700 रुपये दिले. किळी भाजी बिजी 2 पिशव्या दिली. आणि त्या संध्याकाळी मी नंतर माझ्या बायकोला माहीम पोलीस कॉलनीमध्ये नेऊन दिली. बायको म्हणते किळी पण आहे, सफरचंद पण आहेत, कांदे पण आहेत, बटाटे पण आहेत. तर म्हटलं हे काय केलं? तर म्हणले भोटले साहेबांच्या बापाला वरती न्याला. गेला काय हो? मला काय माहिती, हे रांडेचं करतात म्हणून मी करतो. अरे असं करून भागलो आणि कोकणात आलो परिवर्तन करायला. सगळं खोटं आहे. कोकणामध्ये पद्धत आहे, देवाला कौल लावतात. गहू घ्यायचा आणि भिजवायचा, सुकला की पडला. देव बोलला, अरे तुमच्या आईचा गहू बोलला. अरे दगड कधी बोलत नाही. मेला माझा कुणबी कौल लावून शॉक लागून मेला. कधी सुधारणार हे सांगायसाठी बाहेर आलोय. हरकत नाही. भयमुक्त आणि भटमुक्त हा बहुजन समाज करायचं काम कोकण परिवर्तन चाललंय. आणि ह्या सगळ्या रायगड पासून सगळ्या कुणब्यांना ओबीसीना सांगतोय की आपल्याला एकच काम करायचंय, फाटाला घरात आणायचं नाही. त्याच्याकडून पाहणे आणि त्याच्याकडून कधी पत्रिका काढून घ्यायची नाही. आमच्याकडं मूल जन्माला आलं की पत्रिका काढायला निघतोय तिकडं. मूल जन्माला आलं की पत्रिका काढा. लग्न ठरवायचं त्याने, पोरं जन्म द्यायचे आम्ही, लग्न आला त्याने ठरवायचं. अरे कशाला जन्माला आलो? त्या दुसरी शिकलेल्याकडे लग्न ठरवायला जातात. त्याच्यापेक्षा लाचारी जगण्यापेक्षा आईच्या पोटात मिळालं असतात तर बरं झालं असतं. कशाला लाचारी जगतोय? अरे आता आपण काहीतरी सुधरूया. चौथी शिकलेला काका येतो आणि भटजी सांगतो पूजेला. पूजेला जेव्हा बाई हात लावते ना, तिथं असं म्हटलंय, अथ मम भार्या समर्पया मी. आता मी माझी बायको तुला दिली, रात्रभर ठेवा नाही सकाळी आणून दे. मेला तिकडं बोंबाला 15वी शिकलेला. काय त्याचा फायदा नाही, नुसता बोंबलत बसलाय. बाबांनो तुम्ही आपण एक आहोत. या भटाने आमच्या जातीबद्ध केलेला आहे. यात आपल्याला थांबवायचंय आणि या थांबून याच्यात परिवर्तन करायचंय. आणि हे परिवर्तन करायचं असेल तर बाबा बुवांच्या नादाला लागू नका. परवा एक गुहागर मध्ये रानवीला प्रोग्राम होता. मोठ खूप बायका आल्या होत्या. येता येता एक म्हणाला काका थोड्या वेळ थांब. म्हटलं काय आलं? त्या बैठकीच्या बाया येत आहे. म्हटलं येऊन देत. आणि मी असं डोकं गरम केलं, माझ्या मातानो माझ्या भगिनीनो तुम्ही बैठकीला गेलात, रामदास स्वामी लग्नातून पळाले, त्याच्या बायकोचं काय झालं तुम्हाला पण माहिती नाही. आणि आम्हाला सांगतात आधी प्रपंच करावा नेटका मग साधाव्या परमार्थाच्या वाटा. आम्हाला त्यांना काही समजलं नाही, हे लग्नातून पळतंय आणि आम्हाला सांगतायत परमार्थ. अरे कशाला? तर 3 तास त्या बाबाबुवांच्या नादाला लागण्यापेक्षा 2 तास नवऱ्याबरोबर गप्पा मारा. उद्याचा संसार कसा करायचा, मुलांना कसं शिक्षण द्यायचं मारा. मी माझ्या भावांना सांगेन 5-10 रुपयाचा हार देवळात घेऊन जाण्यापेक्षा 10 रुपयाची वेणी बायकोला घेऊन जा. मोंगऱ्याचा वास नाकात गेला तर बायको पोपटासारखी बोलल. तिच्या दारूचा वास नाकात जातो. नाक मुरटतात, ती नाक मुरटणारी मुलं होतात. त्याला आम्ही तरी काय करायचं रे? अशी परिस्थिती आहे. घर एक मंदिर आहे, मुलंही देवाकडची फुलं आहेत,
पती हा परमेश्वर आहे, आई वडील रुक्माई आहेत, याच्यापेक्षा जगात काही शिल्लक राहिलेलं नाही। माझी ओळख पाहिजे तर ठेवा, माझा मोबाईल नंबर आहे 94 23 29 45।